ಧನಧಾನ್ಯ ದೇಯಿ ಈ ಕಾಳಿಯಾಯೇ ಧನಧಾನ್ಯ ದೇಯಿ ಜೋಡತೆ ಮನಾಜಿ ನಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾಡಸ नमस्कार. आजच्या हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कुठलंही क्षेत्र घ्या, त्यामध्ये असंख्य अडचणी अडथळे हे असतातच, आव्हानही असतात, पण ते सगळं पार करून त्यानंतर जे यश मिळतं त्याचा आनंद काही न्याराच असतो, त्याची चव काही न्यारीच असते. कृषी क्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही. किंबहुना या क्षेत्रामधली जी आव्हानं आहेत ती इतर क्षेत्रांपेक्षा कैक पटीने जास्त आहेत असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण, कृषी क्षेत्र हे अवलंबून आहे मुख्यतः निसर्गावर, कारण आपली कोरडवाहू शेती आहे, आणि निसर्गाच्या लहरीपणावर. म्हणूनच आपल्या शेतकरी बांधवांनी कायम समयसूचक असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असो, कृषी विद्यापीठ असो किंवा भारतीय हवामानशास्त्र विभाग असो, सगळेजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. वेळोवेळी होणारे हवामानातले बदल, ताजे बदल आपल्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्यानुसार शेती कामं काय करायला हवीत याची माहिती आपल्याला लगेचच्या लगेच द्यावी, हेच या कार्यक्रमाचं प्रयोजन. चला तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि तत्पूर्वी ओळख करून घेऊया आपल्या आजच्या तज्ज्ञ मंडळींची. सर्वप्रथम आपले पहिले आमंत्रित आहेत माननीय प्रदीप पाटील. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या कृषी सांख्यिकी विभागामध्ये ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. आपल्याला लाभलेले असे दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर शिरीष खेडीकर, जे शास्त्रज्ञ म्हणून काम करतात भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे येथे. आणि आपले असे तिसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर दिलीप कठमाळे, हेही शास्त्रज्ञ आहेत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे कृषी संशोधन केंद्र आहे डिग्रज इथे सांगलीला, तिथं ते कार्यरत आहेत. नमस्कार. आपल्या तिघांचंही दूरदर्शनतर्फे सर्वप्रथम हार्दिक स्वागत. आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला विचारायचंय, कारण आम्ही जे बघतोय ते साधारणपणे सगळीकडे महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे, शेतकरी बांधव थोडा आनंदात दिसतोय, खुशीत आहे, तर आपल्या माहितीनुसार, कारण आपली ऑथेंटिक माहिती जी आहे त्यानुसार एकूण हवामान कसं होतं गेल्या आठवड्याचं? नंदुरबार आणि वर्धा हे जिल्हे वगळता राज्यात संपूर्ण ठिकाणी चांगला पाऊस झाला. वर्धा आणि नंदुरबार इथे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, तर कोकणातील पालघर आणि ठाणे यामध्ये सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, तर मराठवाड्यातील परभणी, उस्मानाबाद, हिंगोली इथे सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस झाला. तर विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला आणि वाशिम इथे सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस झाला. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका तर सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस झाला. पाटील साहेब, मला सांगा, कारण म्हणजे आता जवळजवळ आपण जून पासून म्हणतो आपला पर्जन्यमान सुरू होतं, तर दोन महिने जवळजवळ होत आले, तर सध्या म्हणजे जो आता पाऊस झालेला आहे एवढ्या दिवसांमध्ये त्यानुसार किती पेरणी झाली, आकडेवारी काय सांगते? आताच आपण ऐकलं पावसाची परिस्थिती समाधानकारक आहे, त्याच अनुसार पेरणी सुद्धा पूर्ण राज्यामध्ये समाधानकारक आहे. जवळपास 72% क्षेत्रावर सामान्य क्षेत्राच्या पेरणी झालेली आहे आणि काही भाग जसा कोकण आहे किंवा नागपूरचा पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये भाताची लावणी अजून सुरू असल्यामुळे यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे, पण जेवढी पेरणी व्हायला हवी होती तेवढी सध्या झालेली आहे, समाधानकारक परिस्थिती आहे. पीक निहाय काय सांगाल आणखी, किती टक्के झाली, किती पिकाखाली, किती पीक निहायमध्ये? मूग, उडीद, सोयाबीन ही जी लवकर येणारी पिकं आहेत यांची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आता इथून पुढे त्या पिकांची पेरणी फारशी होणार नाही. उशिरा येणारी जी पिकं आहेत सूर्यफुलासारखी किंवा लवकर येणारं सोयाबीन हीच पिकं आता इथून पुढे पेरली जातील. कापूस सुद्धा पेरणी पूर्ण झालेली आहे, इथून पुढे लावला तर आता पीक घेण्यापेक्षा
रब्बी पिकं घेण्याकडे शेतकरी शेतकऱ्यांचा कल असतो, कारण जमीन तितके दिवस अडकून राहते. तर आता पेरणी फक्त उशिरा लावू शकतील अशा पिकांची, सूर्यफुलासारख्या पिकांची होईल. की साधारणपणे 35 लाख हेक्टर क्षेत्रावर साधारणपणे सोयाबीनची पेरणी झालेली आहे, जे आपलं महत्वाचं पीक आहे. आपल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण या पिकावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आणि आपण असं बघतो की पाऊस आहे, त्यामुळे आपलं जे मुख्य पीक आहे त्याबरोबर तण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि मुख्य पिकालाही मागे टाकतात. कधी कधी सर्वसाधारणपणे 10-15% 50% सुद्धा त्यामुळे नुकसान होऊ शकतं. तर तण नियंत्रण सोयाबीन मधलं विशेषतः कसं करावं शेतकऱ्यांनी? निश्चित, खरीप हंगामामध्ये सर्वच पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतो. आणि सोयाबीनमध्ये सुद्धा साधारण 10% तर 40-50% तणामुळं पिकाचं उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्याचप्रमाणे तणामुळं काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढण्याची शक्यता असते. तर त्या दृष्टीने तण नियंत्रण हे फार महत्वाचं आहे. तर जे उत्पादन खर्च आहे आपला, तो जास्तीत जास्त वाढण्याचं कारण हे एक तण नियंत्रण महत्वाचं आहे. तर त्यासाठी तण नियंत्रण करताना आपण एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रणाला प्राधान्य दिलं पाहिजे. तर त्यामध्ये एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण करताना ज्या विविध पद्धती आहेत, म्हणजे रासायनिक तणनाशकाचा वापर आहे किंवा भौतिक यांत्रिक पद्धती आहेत, त्यामध्ये खुरपणी असेल, कोळपणी असेल किंवा आता अवजारांचा वापर, यांत्रिकीकरण, त्यामध्ये प्राधान्य आपण दिलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण पाहिलं की जर रासायनिक तणनाशकाचा वापर हा महत्वाचा ठरतो, याचं कारण असं आहे की कमी कालावधीमध्ये जास्ती क्षेत्र आपल्याला कव्हर करता येतं. आणि रासायनिक तणनाशकामुळे काय होतं की पीक तण उगवण्यापूर्वी आपण तणाचं नियंत्रण करतो. पारंपरिक पद्धतीने खुरपणी किंवा कोळपणी करताना तण काही प्रमाणात वाढू द्यावं लागतं, त्याशिवाय आपल्याला त्याचं नियंत्रण करता येत नाही. परंतु तेवढ्या काळ ते आपल्या पिकाशी स्पर्धा करत असतं. तर त्यामुळं सुरुवातीला आपण पीक पेरल्यानंतर आणि उगवणीपूर्वी जे तणनाशकं फवारायचे, त्यामध्ये पेंडीमेथॅलिन हे एक तणनाशक आहे शिफारशीत, त्याचप्रमाणे अब्जी फ्लोरोफेन एक आहे. तर ह्या दोन्हीपैकी एकाची आपण जर पीक पेरल्यानंतर आणि उगवणीपूर्वी फवारणी केली तर बऱ्याच प्रमाणात तणाचं नियंत्रण होतं. परंतु एका फवारणीमध्ये संपूर्ण तणांचं नियंत्रण अपेक्षित नाही. तर त्यामुळं नंतर जे काही थोडंफार त्यामध्ये तण राहील ते आपण एक प्री इमर्जन्स ॲप्लिकेशन हे तणनाशकाचं आणि त्यानंतर 20-25 दिवसांनी एखादी कोळपणी असेल किंवा तेव्हासुद्धा आपल्याला पोस्ट इमर्जन्स काही तणनाशकाचा वापर त्यामध्ये करता येतो. उभ्या पिकाचे फवारायचे तणनाशक सोयाबीनमध्ये जे शिफारशीत आहेत त्यामध्ये इमेजियत हॅफर हे एक तणनाशक आहे किंवा क्विझेलोफॉपिथाईल, या दोन्हीपैकी एकाची आपण पीक पेरल्यानंतर साधारण 20-21 दिवसाच्या दरम्यान फवारणी करावी. की ज्यावेळेस 2-3 पानावर तण असतं, ह्यावेळी जर फवारणी केली आपण तर निश्चित आपल्याला बरेचसं तणाचं नियंत्रण होतं. तर दोन फवारण्या, एक प्री इमर्जन्स आणि एक पोस्ट इमर्जन्स असं जर केली तर संपूर्ण तणाचं आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं. किंवा त्याच्या जोडीला आपण तणनाशक फवारल्यानंतर पुन्हा पोस्ट इमर्जन्सऐवजी आपण कोळपणी तिथे करू शकतो. त्यामध्ये हात कोळप्याचा वापर, त्यामध्ये अनेक प्रकारचे कोळपे बाजारात उपलब्ध आहेत. सायकल कोळपं आहे, त्यानंतर हाताने चालवायचे कोळपे आहेत, पॉवर टिलरच्या सहाय्याने चालवायचे आहेत, इव्हन त्यामध्ये पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टर ड्रॉन सुद्धा आता इम्प्लिमेंट त्यामध्ये आहेत, किंवा बैलजोडीच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला कोळपणी करता येण्यासाठी अनेक प्रकारचे अवजारं बाजारात उपलब्ध आहेत. तर त्याचा जर वापर केला आपण तर कमी खर्चामध्ये आणि वेळेत आपल्याला तण नियंत्रण करता येईल. हा जो कॉम्पिटिशन पिरियड जो आहे, साधारण पहिल्या 30 दिवसापर्यंत आपण पीक तण वेळेत ठेवलं तर नंतर फारसा तणाचा प्रादुर्भाव होत नाही. एकदा जमीन आच्छादली गेली, झाकली गेली की पुढे तणाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. तण जर आपण नियंत्रणाला उशीर केला तर तण नियंत्रणाचा खर्चही प्रचंड वाढतो आणि तणामुळे आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मला वाटतं आणि आता जी पेरणी झाली म्हणजे सुरुवातीपासून, तर आता तुम्ही जे सांगताय ती स्टेज आहे 25-40 दिवस या कालावधीमध्ये सोयाबीन पीक असल्यामुळे आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतींचा वापर करून शेतकरी बांधवांनी तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. मंडळी याचबरोबर घेऊया काही क्षणांची विश्रांती. विश्रांतीनंतर आजच्या हवामानाचा अंदाज आणि कृषीतज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आपल्याकडे नेहमीप्रमाणे चर्चेसाठी आलेले आहेत कृषी विभागाचे प्रतिनिधी, शासनाच्या नंतर कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी आणि IMD चे प्रतिनिधी. आपलंही पुन्हा एकदा स्वागत करते चर्चेमध्ये. आणि खेडीकर सर, आता आपण जे ऐकलं की आतापर्यंत एवढी पेरणी झाली आणि पाऊसमान चांगलं झालं म्हणून पेरणी झाली, पण आता पुढच्या आठवड्याचं हवामान कसं असणार आहे तेही गरजेचं आहे, कारण त्यानुसार पीक नियोजन शेतकऱ्यांना करायचं आहे.
जर पुढच्या आठवड्याच्या हवामानाबद्दल सांगायचं असेल तर आपण भारतीय हवामान विभाग पुढच्या 5 दिवसांसाठी जो अंदाज देतो त्यानुसार कोकणात पुढील 5 दिवस बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अनेक ठिकाणी आणि त्यानंतर बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जर आपण मराठवाड्याचं घेतलं तर पहिले 2 दिवस काही ठिकाणी आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि जर विदर्भाच्या भागाचा विचार केला तर पहिल्या म्हणजेच 20 तारखेला आणि शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी आणि त्यानंतर बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अजून आहे शक्यता आहे म्हणजे ह्या 5 दिवसापर्यंत बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाऊस शेतकऱ्यांना मिळू शकतो. सर, जसं पर्जन्यमान अनुकूल असणं गरजेचं आहे तसंच शासनाच्या विविध योजना आहे त्याचा पण लाभ शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला 2020 पर्यंत दुप्पट उत्पन्न करण्याचं जे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांचं त्यासाठी, तर आज आपण कुठल्या योजनेची माहिती देणार आहात? आज आपण पंतप्रधान पीक विमा योजना ह्या अत्यंत महत्वाच्या योजनेची माहिती घेणार आहोत. आताच आपण ऐकलं की पर्जन्यमान आतापर्यंत चांगलं होतं, पुढेही चांगलं राहणार आहे, तरीसुद्धा काही नैसर्गिक आपत्ती, कीड रोग अशा काही कारणामुळे उत्पादनात घट आलीच, जी कारणं शेतकऱ्याच्या हातात नसतात, त्यांच्यावर मात करणं शक्य नसतं, परंतु तरी नुकसान झालंच तर त्याच्यापासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना आपण राबवतो. गेल्या हंगामात जवळपास 85 लाख शेतकऱ्यांनी याच्यात सहभाग घेतला होता आणि आतासुद्धा याच्यामध्ये सहभागाची नोंदणी सुरू आहे. ही योजना थोडक्यात अशी आहे की सर्व शेतकऱ्यांना ही योजना उपलब्ध आहे. अगदी खातेदार स्वतःच्या नावावर जमीन असेल किंवा भाडेपट्टीने जमीन करत असतील किंवा कुळाने जमीन करत असतील तरीसुद्धा या योजनेत सहभाग घेता येऊ शकतो. आपल्या पिकाचा पीक विमा हप्ता नजीकच्या बँकेत भरून योजनेत सहभागी होता येतं. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे, परंतु ते आपला हप्ता भरू शकतात. कर्जदार शेतकरी जे बँकेकडून पीक कर्ज घेतात त्यांचा विमा हप्ता परस्पर बँकेकडून योजनेमध्ये जमा केला जातो आणि अशा प्रकारे या योजनेचं संरक्षण सगळ्यांना उपलब्ध आहे, जेणेकरून पाऊसमान कमी झालं किंवा कीड रोग आले किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली की पूर येतो त्याच्यामुळे जमीन वाहून जाते किंवा ठराविक ठिकाणी जमीन खरडली जाते अशामुळे पिकाचं होणारं नुकसान किंवा पाऊस कमीच पडला तर पेरणी होऊ शकली नाही अशी परिस्थिती जी यावर्षी उद्भवलेली नाही आहे परंतु एखाद्या वर्षी उद्भवू शकते की पाऊस कमी पडल्यामुळे पिकाची पेरणी करायची होती पण राहून गेली, त्या परिस्थितीत सुद्धा पीक विमा आपल्याला मदत करू शकतो. आणि काढणी पश्चात सुद्धा पीक काढून ठेवलं आणि शेतात वाळवायला ठेवलंय अशा वेळी जर पाऊस आला, अवकाळी पाऊस आपण त्याला म्हणतो किंवा गारपीट होते कधी कधी हंगामाच्या शेवटी, तर त्याच्यातून सुद्धा दिलासा मिळावा म्हणून पीक विमा उपलब्ध आहे. आणि साधारणपणे काढणीनंतर 14 दिवसापर्यंत असे जर घटना घडली तर त्याच्यावर पीक विम्यातून मदत मिळू शकते. तर साधारणपणे असं एक संरक्षक छत्र पीक विम्याचं सगळ्या पिकांसाठी, खरीप पिकांसाठी सध्या उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे याबद्दल मला आपल्याला विचारायचंय. तत्पूर्वी हे नैसर्गिक जे संकट आहे त्यानुसार कीड रोग पण पिकांवर खूप येत असतात, तर कटमाळे सर मला सांगा की आता आपण आज सोयाबीन बद्दल बोलत आहोत कारण ते मुख्य पीक आहे आणि त्याच्या पेरण्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत, तर सोयाबीन मधल्या कीड नियंत्रणाबद्दल काय सांगाल? तर सोयाबीन पिकावरती अनेक प्रकारच्या कीड येतात आणि कीडीमुळं खूप मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान होतं. तर आपण बऱ्याच वेळा पेपरमध्ये सुद्धा बातम्या वाचतो की स्पोडोप्टेराचं इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर झालंय आणि यामुळं काय होतं की पिकाचं जे उत्पादन आहे त्यामध्ये घट येते, त्याची प्रत खराब होते. तर त्या दृष्टीने हे कीड आणि रोगाचं नियंत्रण अत्यंत महत्वाचं आहे. तर किडीमध्ये प्रामुख्याने सुरुवातीला पहिल्या साधारण 30 दिवसापर्यंत येणाऱ्या ज्या किडी आहेत त्यामध्ये खोडमाशी एक मोठ्या प्रमाणावर येते. त्यानंतर रस शोषणाऱ्या किडीमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे किंवा पिठ्या ढेकून यासारखे किडी येतात. जर समजा पावसामध्ये पावसाचा ताण पडला पिकाला, तापमान वाढलं तर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. तर ह्या रस शोषणाऱ्या किडीमुळे काय होतं की एकतर पिकाची वाढ थांबते, त्याचबरोबर हे विषाणूजन्य रोगाचा फैलाव करतात. तर यामध्ये मोझाईक जो आहे सोयाबीनवरणारा त्यामुळे विषाणूजन्य हा जो रोग आहे पीक संपूर्ण पिवळं पडतं आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट येते. त्यानंतर साधारण 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान किंवा 30 दिवसानंतर 60 दिवसापर्यंत जे महत्वाच्या किडी येतात त्यामध्ये पानं गुंढळणारी आळी येते. त्यानंतर पानं खाणारी आळी, तर पानं खाणाऱ्या आळीमध्ये 2-3 प्रकारच्या आळ्या असतात.
त्यामध्ये एकतर स्पोडोप्टेरा नावाची जी आहे तंबाखूवरील काळी अळी ज्याला म्हणतो आपण ती, त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येतो. त्याचप्रमाणे केसाळ अळी, उंट अळी आणि घाटे अळी ह्या अळींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात आपल्याला आढळतो. आता ह्या अळ्यांचं नियंत्रण करताना विशेषतः बऱ्याच वेळा शेतकरी सुरुवातीलाच अगदी प्रभावी कीटकनाशकाची फवारणी करतात आणि अतितीव्रतेचे जास्त तीव्रता घेऊन जर फवारणी केली तर मित्रकिडीचा नाश मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे काय होतं, एखादी कमी महत्वाची कीड सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता असते. आणि मग जास्त तीव्रतेची कीटकनाशकं फवारल्यामुळे किडीमध्ये सुद्धा प्रतिकार क्षमता रेजिस्टन्स डेव्हलप होतो. तर त्याकरता आपण आणि दुसरं महत्त्वाचं, याच्यामुळं उत्पादन खर्चही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतो. तर सुरुवातीलाच प्रभावी कीटकनाशक न फवारता आपण एकात्मिक पद्धतीने कीड आणि रोगाचं नियंत्रण करताना सुरुवातीपासूनच त्यामध्ये सुरुवातीला फेरोमोन सापळ्याचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा हे महत्त्वाची बाब परंतु शेतकरी त्याचा वापर करत नाही. फेरोमोन सापळे लावावेत, साधारण हेक्टरी 5 ते 10 सापळ्याचा वापर आपण करणं गरजेचं आहे. पीक साधारण 20-25 दिवसाचं असताना आपण हे सापळे शेतात लावावेत. तर सापळ्याचा 2 प्रकारे आपल्याला उपयोग त्यामध्ये होतो. तर एकतर त्यामध्ये जे पतंग जमा होतात त्यामुळे आपल्याला हे इंडिकेटर म्हणून त्याचा फायदा होतो. तर कुठल्या प्रकारची कीड आली हे कळतं आणि त्यानुसार आपल्याला जैविक कीड नियंत्रण करताना कीड कोणती आहे हे ओळखणं फार महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे काय होतं की जे नर पतंग त्यामध्ये ट्रॅप होतात त्यामुळं पुढे त्यांचं प्रजनन होत नाही आणि संख्या कमी होते, नॅचरली नियंत्रणाला सुद्धा त्यामुळं मदत होते. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा या फेरोमोन सापळ्याचा होतो की आपल्याला नुकसान पातळीच्या वर कीड जाते की नाही ते त्यापासून लक्षात येतं. साधारणपणे प्रत्येक सापळ्यामध्ये 5 ते 6 पतंग जर आपल्याला प्रतिदिन आढळले तर आता ही कीड नुकसान पातळीच्या वर जाते असं समजावं आपण आणि मग नियंत्रणासाठी उपाययोजना करणं हे आवश्यक आहे. त्यामध्ये मग प्रथम आपण पाहिलं की रस असणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी, आता खोडमाशी कीड ही साधारण पहिल्या आठवड्यापासून 3 आठवड्यापर्यंत असते तर लगेच पहिल्या आठवड्यात आपल्याला कीटकनाशक फवारणं शक्य होत नाही. मग त्याकरता आपण आता बीज प्रक्रिया ही फार महत्वाची आहे. जसं आपण जीवाणू संवर्धन किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतो त्याचप्रमाणे कीटकनाशकाची जर बीजप्रक्रिया केली आपण तर पहिल्या 3 आठवड्यापर्यंत रस असणाऱ्या किडीपासून या पिकाचं आपल्याला संरक्षण करता येतं. तर त्यासाठी ही जी बीजप्रक्रिया करायची त्यामध्ये जे कीटकनाशक शिफारस आहे थायोमेथॉक्साम हे 8 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास त्याप्रमाणे आपण याची बीजप्रक्रिया करावी किंवा क्लोरोपायरीफॉस या दोन्हीपैकी एकाची जर आपण बीजप्रक्रिया केली तर 3 आठवड्यापर्यंत आपल्याला रस शोषणाऱ्या किडीपासून या पिकाचं संरक्षण करता येतं. समजा बीज प्रक्रिया करता आली नाही तर मग मात्र एखादं आंतरप्रवाही कीटकनाशक रोगर किंवा डायमेथेट मिथिल डेमेटॉन सारखं आपण याची फवारणी घ्यावी किंवा एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण करताना आपण निंबुळी अर्क याचा वापर किंवा जैविक जे उत्पादन आहे त्याला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. तर त्यानंतरच्या ज्या येणाऱ्या आणि फार महत्वाचं नुकसान करणाऱ्या ज्या आळ्या आहेत त्यामध्ये आपण पाहिलं की स्पोडोप्टेराची आळी आहे, घाटी आळी आहे, उंट आळी आहे, केसाळ आळी यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला जैविक पद्धतीने HNPV विषाणू आहे किंवा ह्या विषाणूचा वापर फार महत्वाचा आहे. तर ह्या प्रत्येक आळीसाठी हा वेगळा विषाणू असतो, तो प्रयोगशाळेमध्ये तयार करून त्याचं फवारणी आपल्याला या किडींवर करावी लागते. तर स्पोडोप्टेराची आळी असेल तर स्पोडोप्टेरासाठीचा जो विषाणू आहे तो वापरावं, घाटी आळी असेल किंवा केसाळ आळी असेल तर त्याच्यासाठीचा तो विशिष्ट विषाणू आहे त्याचा आपण वापर करणं गरजेचं आहे. सर याची फवारणी कधी करावी? हां, साधारण दुपारी 4 नंतर थोडंसं वारा शांत असताना आपण याची फवारणी करणं हे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये हे HNPV विषाणूमुळे काय होतं की ह्या रोगग्रस्त आळ्या मेल्यानंतर ह्या आळ्या गोळा करून क्रश करून पुन्हा आपल्याला त्या फवारता येतात, त्यामुळे कीटकनाशकावरती होणारा खर्च आपण वाचू शकतो. त्याचप्रमाणे इतर काही जैविक घटकामध्ये या आळ्याच्या नियंत्रणासाठी न्युमोरिया रॅली हा एक जैविक घटक आहे, याचा वापरसुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. तर यासाठी साधारणपणे 5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे याची फवारणी आपण करावी. ही फवारणीसुद्धा थोडंसं सायंकाळच्या वेळी वारा शांत असताना केली तर त्याचा फायदा होतो. आणि अगदीच गरज पडली तर यातूनही आळ्यांचं नियंत्रण होत नाही असं लक्षात आलं तर मग मात्र आपण कीटकनाशकाची एखादी फवारणी करायला हरकत नाही. म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन जे आहे त्याचं गमक जे आहे की सगळ्या ज्या पद्धती आहेत त्यांचा योग्य वापर करून खर्च नियंत्रणात ठेवणं. मंडळी याचबरोबर वेळ झाली आहे क्षणभर विश्रांतीची.
विश्रांतीनंतर आजच्या हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता चर्चेला सुरुवात करूया. सर, आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे पाटील सर, की मगाशी जे आपण सांगितलं पीक विमा योजना अत्यंत महत्वाची योजना आहे सगळ्यांसाठी, कारण निसर्गाचे रंग बदलतात त्यानुसार खूप संकट शेतकऱ्याच्या वाटेला येतात. ह्याचे लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे? पीक विमा योजनेमध्ये मगाशी मी सांगितलं की कर्जदार शेतकरी जे आहेत बँकेकडून कर्ज घेणारे त्यांचा विमा हप्ता बँकेकडून परस्पर भरला जातो विमा कंपनीकडे, परंतु बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मात्र यात सहभागी होण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. एक महत्वाचा पर्याय म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं जे पोर्टल आहे, वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर शेतकरी स्वतः आपला अर्ज दाखल करू शकतात आणि विमा हप्ता सुद्धा ऑनलाईन भरू शकतात. ही एक सोय शेतकऱ्यांसाठी आहे. नंतर सर्व बँका, त्याच्यामध्ये जिल्हा बँका, नॅशनलाइज बँका आणि सहकारी बँका, याच्यामध्ये जाऊन आपण आपला विमा हप्ता भरू शकतो. आणि तिसरा पर्याय येतो आपले सरकार सेवा केंद्र, ज्याच्यामध्ये सरकारच्या विविध योजनांचं सहकार्य मिळतं ऑनलाईन, त्याच्यामध्ये सुद्धा हा विमा हप्ता भरता येतो. साधारणपणे पीक विमा योजना सुरू झाल्यावर सुरुवातीला शेतकऱ्यांचा कल थोडासा हप्ता भरण्याकडे कमी असतो आणि विमा योजनेची मुदत संपत आली की केंद्रावर गर्दी वाढते. आता या योजनेची मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 24 जुलै आहे, म्हणजे आता मुदत जवळ आलेली आहे. तर तरी सर्व शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता आत्ताच विमा हप्ता भरण्याच्या तयारीला लागावं. त्याच्यासाठी फार अवघड नाही आहे. आपला 7/12 उतारा आणि आपलं स्वयं घोषणापत्र, आपलं कुठलं पीक आपण लागवड केली आहे याची 7/12 नोंद झालेली नसते यावेळपर्यंत, म्हणून स्वयं घोषणापत्र स्वीकारलं जातं. आणि आधार नोंदणी अत्यंत आवश्यक आहे, कारण केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आधारद्वारे थेट खात्यामध्ये पैसे जमा करून दिला जातो. आणि त्यासाठी आपला आधार जरूर नोंदवा. आधार नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करून घ्या, त्याची पावतीसुद्धा चालते, परंतु आधारची नोंदणी आवश्यक आहे. आणि हे नंतर करण्यापेक्षा आताच केलेलं जास्त फायदेशीर आहे. त्याशिवाय महत्वाचं म्हणजे विमा योजना ही विमा कंपन्यांमार्फत राबवली जाते. मग महत्वाचा प्रश्न आहे की कुठल्या कंपन्या आपल्या राज्यामध्ये आहेत. तर 4 कंपन्यांची नेमणूक आपण राज्यामध्ये केलेली आहे. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, भारतीय कृषी विमा कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, अशा त्या 4 कंपन्या आहेत. या 4ही कंपन्यांचे राज्याची कार्यालयं, जिल्ह्याची कार्यालयं, तालुका प्रतिनिधी अशी सगळी माहिती कृषी विभागाच्या वेबसाईटवर पीक विमा योजनेच्या सदराखाली ऑनलाईन सुद्धा आपल्याला मिळू शकेल. आणि त्याचबरोबर गावागावात प्रचार सुरू आहे, बैठका घेतल्या जात आहेत, प्रचार रथ या कंपन्या गावागावात फिरवत आहेत. हप्ता किती असतो हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर खरीप पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% इतका फक्त हप्ता, माफक हप्ता आकारला जातो. विमा कंपन्या जरी वास्तवदर्शी दराने हप्ता घेत असल्या तरी या 2% वगळता उर्वरित जो हप्त्याची रक्कम आहे ती केंद्र आणि राज्य शासन त्यांना सवलती सबसिडीच्या स्वरूपात देत असते. तर 2% हप्ता भरून आणि विमा संरक्षित रक्कम ही आपल्या बँकेकडून जे आपल्याला कर्ज मिळतं, कर्ज मर्यादा जी आहे ती आपली विमा संरक्षित रक्कम असते. खेडीकर सर, मला सांगाल की आता म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं पुढच्या आठवड्याचं हवामान, दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आपला जो आहे तो काय सांगतो? दीर्घ मुदती हवामान जसं आम्ही अंदाज देतो त्यानुसार पहिल्या आठवड्यात, म्हणजे येणारा जो आठवडा आहे 20 तारखेपासून, तर त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सरासरी इतका पाऊस पडेल, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा थोडासा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा थोडासा कमी, कारण की जुलै महिन्यामध्ये आधीच चांगलेला पाऊस झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त चिंता करण्याची गरज नाही, पण तो थोडासा कमी पाऊस पडेल. यानुसार आपली जे म्हणतात पूर्वतयारी शेतकऱ्यांनी केली पाहिजे. छान माहिती आपण सगळ्यांनी दिली. अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली आणि पुढेही करणार आहोत. तर आपल्या तिघांचेही अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल दूरदर्शनतर्फे हार्दिक आभार. आणि शेतकरी बांधवांनो, आज आपण चर्चा केली विमा योजनेबद्दल किंवा सोयाबीनमधल्या किडींबद्दल, तसंच इतरही खत व्यवस्थापन आहे, हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. त्यासाठी तुम्ही नजीकच्या कृषी कार्यालयामध्ये संपर्क साधावा, महाराष्ट्र शासनाचं जे आहे कार्यालय त्याच्याशी संपर्क साधावा आणि त्याचबरोबर कृषी विद्यापीठाशी पण संपर्क साधावा आणि पुढे जे पीक व्यवस्थापन आहे कसं करावं याबद्दल माहिती घ्यावी. याचबरोबर आपण आता याच ठिकाणी थांबत आहोत, चर्चा संपवत आहोत. पुन्हा भेटूया अशाच खूप अनमोल माहितीसह पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
Thank you.